शेकडो फ्लॅट सिस्टीममध्ये बिल्डर करून DOD मध्ये अनेक बदल करून फ्लॅटची संख्या वाढवण्यात आली. नव्या नकाशांना नासुप्रकडूनही संबंधामुळे मजुरी मिळाली आहे, मात्र याचा त्रास राहणाऱ्यांना होत आहे. सिवेज पाणी स्वच्छता पथदिवे या व्यतिरिक्त सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या हजारो कुटुंबियांच्या तक्रारी मनपामध्ये पडून असल्याची माहिती आहे. बिल्डरने सोसायटी निर्मिती करून दिली नसल्याने नागरिकांना सिवेज स्वच्छता आदी समस्यांना अनेक वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भातील तक्रार मनपामध्ये दिल्यावर मनपाचे अधिकारी फोन करूनही समस्या आमची नसून आम्ही काहीच करू शकत नसल्याचे सांगतात. झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र हे सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असून पावसाळा सुरू झाल्यानंतर सदर कक्ष पूर्णवेळ 24 तास कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या तक्रारी आपल्या संबंधित झोन कार्यालयात नोंदवून मनपाच्या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना काळात औषधी बेड तसेच लसीकरण केंद्रासंबंधित तक्रारीसाठी मनपाच्या हेल्पलाईनवरील क्रमांकावर फोन केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे अनेक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. तसेच या हेल्पलाईनवर कॉल करून फक्त टाईमपास झाला असून मदत मिळाली नसल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.